सांगलीतील मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या कार्यकारिणीच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या आहेत. मदनभाऊ पाटील युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी आज विष्णुअण्णा भवन येथे या निवडी जाहीर केल्या. आज जाहीर केलेल्या निवडीमध्ये सांगली शहराध्यक्षपदी इरफान मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच सांगली शहर कार्याध्यक्षपदी मयूर बांगर यांची वर्णी लागली आहे. सांगली ग्रामीण अध्यक्षपदी सुधाकर नवाळे यांची तर मनपा क्षेत्राध्यक्षपदी शीतल लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश मुळके आणि अमोल धामरे यांची निवड करण्यात आली आहे. तर जिल्हा कार्याध्यक्षपदी आनंदा लेंगरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या विविध पदांच्या निवडी आज जाहीर करण्यात आल्या आहेत. युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष पाटील यांनी आज या निवडी जाहीर केल्या. यावेळी महापौर अरुण चिखलकर, माजी महापौर किशोर शहा यांच्यासह युवा मंचाचे पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विष्णुअण्णा भवन येथे या निवडीची प्रक्रिया आणि कार्यक्रम पार पडला. नूतन पदाधिकाऱ्यांचा महापौर अरुण चिखलकर त्याचप्रमाणे अन्य नेत्यांनी सत्कार केला. यावेळी युवा मंचाच्या माध्यमातून सांगली शहर आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनं तसेच विकासात्मक भूमिका घेऊन काम करण्याची भूमिका जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी यावेळी जाहीर केली.